गोवा आला गोवा आणि बिल कोणी केलं कितीचं घेतलं 200 रिटर्न रिटर्न घेतले 200 आपण परत घेतले किती दिलेले 500 आणि हे कितीचं 300 500 मधून 300 गेले किती राहिले 200 कॅल्क्युलेशन आलं पाहिजे छान आहे यमी आहे जेली सारखं ते लागतं खोडायला होत नाही पण काम टेस्टी असतो तुला मार्शमेलो का आवडत मला नाही आवडत तुला काय आवडत तू काय तू आवडतीस खायला खायला चावायला पापी घ्यायला माझा बाबू आवडतो मला पोहोचलो आपण फायनली गोव्यात गोवा कुठे हा गोवाच आहे अरे जाणार ना आपण घरात घरात जाणार आता घरात जाऊन पहिले आपण हे ना माझं खाऊन मध्ये थोडस मी खाऊन घेते तिकडे सोफा बिफा अजून काही पण त्याच्यावर बसेल आणि थोडं आपलं खाऊन घेईन ते ठेवेन फ्रीज मध्ये आणि मग आपण बीच वर जायचं चालेल माती खेळायला ओके तुला माती आवडते लहानपणापासून हो चालेल हा कुठला डान्स आहे ओय ओय नाव टंकी पकडा ते खाली स्लोपच्या साईडला आहे बाबा गाडी नीट पकड चला आपण फायनली पोहोचलेलो आहोत गोवा एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत चलो फायनली हो वाव अख्खा रस्ता भर हा समुद्र आहे सुंदर आहे हे कॅसिनो आहेत का मोठी आहे ते कॅसिनो आहे कुठला एरिया हा पणजी आलं ना तर इथून किती लांब आहे इथून 13-15 किलोमीटर रात्रीचे 8 वाजलेले आहेत उठा सकाळ झाली रात्र चला आलं काय कुठे बीच वर जाऊया ना आपण आता रात्रीच कुठे आता उद्या जाऊया दमलो ना आता आपण प्रवास करून हा उद्या जाऊया बाबू तर जेवूया मस्त आराम करूया फ्रेश होऊया कुठे चाललात जेवायला गोव्यात आल्या हा फिश अँड करी रेस्टॉरंट ओके चला बघूया चांगलं मिळतं का इथे फिश चांगलं मिळतं मासे म्हणताय तन्वी तू गोव्याला आली मज्जा करायला उशीर झाला तन्वीला बीच वर जायचं होतं पण जाता येणार नाही
दमलो आहे खूप आणि आता 8:30 वाजले ना, 8:30 वाजता मस्त 9 वाजत आले जेवायला आलो एके ठिकाणी आणि चणक फ्राय असं चणक नावाचा मासा आहे गोव्याचा फेमस, तो आता मी खाणार आहे आणि तो थाळी ऑर्डर केली आहे आणि एक प्रॉन्स रवा फ्राय असं सगळं ऑर्डर केलं, बघूया लेट्स सी काय ते बघा दादा करू दादा तारू दादा घेऊन आले ह्या हॉटेलमध्ये, ते म्हणाले फिश खायचे ते इकडे चला तर बघूया कसं फिश काय मग सॉरी भूक इतकी लागली की काहीच रेकॉर्ड नाही केलं, शूटिंग करायचंच विसरलेलं आणि आमची थाळी संपली. काय काय खाल्लं तुम्ही? अप्रतिम अशी थाळी आली, हा चणक मासा आहे फ्राय केलेला जो आता संपला आहे आणि हे मोठे मोठे प्रॉन्स होते हे पण संपले आहेत, सॉरी असे प्रॉन्स होते होता होता वाचलेला आहे मग ते तर संपवली. ठीक आहे, तुला कसं वाटतं? असे प्रॉन्स मोठे होते आणि ही थाळी आली आहे त्याच्यामध्ये ही करी आली आहे चणकची मस्त आहे, पण ह्या शिंपल्या आल्या होत्या पण अप्रतिम आहेत, भाजीला मी हात लावलेला नाही आहे चणक खाल्ले अप्रतिम असं जेवण आहे आणि अंशू म्हणून विचारे काय बोलतात मला काय बोलायचंच नाही, मला संपायचं जेवण संपवलंच आहे, तुम्ही शूट करायच्या आधीच जेवणावर पडलो आणि नंतर मध्येच आठवलं की तुम्हा लोकांना दाखवायचं आहे हो, आणि ती पाण्याची आणि एक हवेची टेस्ट असते त्यामुळे भूक पण लागते आणि ती चव पण लागते वेगळीच टेस्टी एकदम अमेझिंग अशी मज्जा. बरं मला सांग तुला जेवण आवडलं का? कसं आहे जेवण? अप्रतिम पोटू भरला अजून नाही भरला? माशांजवळ बसून तू मासे खाल्ले आज? माशांना मासे देऊ खायला हे नको बाबू. मग ते काय खातात? ते खातात पण जिवंत मासे खातात, असे तळलेले मासे नाही खाणार ते, आणि छोटे छोटे जिवंत मासे खातील ते. खूप जेवले मी, अति थाळी मी आयुष्यात पहिल्यांदा संपवली आणि पूर्ण राईस पण. ए बिटा ये मेरा अड्डा आ आ बिटा ए बिटा ये मेरा अड्डा आ आ आ.